नमस्कार, मी विजयला सुरे, VM न्यूज मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पाहत आहोत राजकीय घडामोडीवरती जो आपण वेगवेगळे भाग दाखवले त्या भागातल्या पुढच्या भागामध्ये अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक या ठिकाणी रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी भरलेली आहे, तर भाजप शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। खरं तर ही निवडणूक फार लक्षवेधी ठरणार आहे। ऋतुजा लटके यांना अर्ज नाव डिक्लेअर झाल्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्या पालिकेमध्ये नोकरीला होत्या आणि कुठल्याही शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याला निवडणुकीचा उतरता येत नाही जोपर्यंत ते राजीनामा देत नाही, आणि हा राजीनामा ते पत्र त्यांनी पालिकेला दिलं होतं मात्र त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता। याबाबत वेळकाढूपणा केला जात होता। भाजप शिंदे गटावरती आरोप होत होते की त्यांच्याच हस्तक्षेपामुळे हा राजीनामा मंजूर केला जात नाहीये, आणि यानंतर मग ऋतुजा लटके या कोर्टामध्ये गेल्या, हायकोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने मग यामध्ये लक्ष घालत पालिकेला फटकारलं आणि सकाळी 11:00 आतमध्ये त्यांचा राजीनामा मंजूर करा असं सांगितलं। यामध्ये पालिकेकडनं सांगण्यात आलं की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत किंवा आणखीन काही दोन आरोप आहेत ते केलेले आहेत, मात्र हे आरोप 12 तारखेला करण्यात आलेले आहेत। म्हणजे 3 तारखेला राजीनाम्याचं पत्र त्यांनी पालिकेला दिलं, त्यानंतर 14 तारखेला अर्ज भरायची शेवटची तारीख आणि 12 तारखेला तक्रार दाखल होते। तर एकंदरीत हे सगळं प्री प्लॅनिंग होतं, मात्र कोर्टाने हस्तक्षेप केला आणि पुन्हा एकदा न्याय दिला उद्धव ठाकरेंच्या बाजूने, एकदा दसरा मेळाव्याच्या बाजूने दिला होता आणि आता पालिकेच्या कारभाराबाबतचा ढिसाळपणा त्याबाबत न्याय दिलेला आहे। त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या अर्ज भरण्यातल्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत। दोन्ही पक्षांकडनं प्रचंड शक्ती प्रदर्शन करत हे अर्ज भरण्यात आलेले आहेत, मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे। महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणायला हरकत नाहीये, तर ऋतुजा लटके या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बाळासाहेब या गटातनं जरी उभ्या असल्या तरी त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने हे महाविकास आघाडीची ताकद त्यांना मिळालेली आहे। MIM पक्षाने सुद्धा लटकेंना पाठिंबा दिलेला आहे, बसपने पाठिंबा दिला आहे, इतर पक्षाच्या वतीनेही त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे, विशेष म्हणजे कम्युनिस्टांनीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आता ह्या सर्व गोष्टी बघितल्या तर दुसऱ्या बाजूला भाजप शिंदे बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांची हा गट आणि RPI या तिघांच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मुरजी पटेल हे उमेदवारी करत आहे। याआधी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, त्यात जवळपास 16,000 रमेश लटके यांनी त्यांचा पराभव केला होता आणि त्यांनी खरं तर बंडखोरी केली होती मुरजी पटेल यांनी, आणि बंडखोरी करून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली होती, मात्र यावेळी भाजपने त्यांना अधिकृत चिन्हावरती तिकीट दिलेलं आहे आणि ते निवडणूक लढवत आहेत। दोघांकडनंही दावे प्रतिदावे केले जात आहेत, मात्र एकंदर सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमांवरती तसेच न्यूज चॅनेलवरती जे काही दृश्य दिसत आहे त्या दृश्यानुसार उद्धव ठाकरेंचं पारडं जड आहे असं म्हणावं असं वाटेल, कारण सर्वांची सहानुभूती लटकेंबद्दल आहे आणि याआधीही लटके यांनी या विभागात कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावरही त्यांना मतं मिळण्याची शक्यता आहे, आणि इतर पक्षांची मतं मुस्लिम संघटना विशेष करून त्यांच्या पाठीशी आल्यानंतर त्यांची ताकद वाढलेली आहे। आता इथे जर भाषिक वार आपण जर लोकसंख्या पाहिली तर मराठी समाज हा जवळपास 1,05,000 आसपास आहे, त्यानंतर येतो उत्तर भारतीय समाज, हा उत्तर भारतीय समाजही जवळपास 58,000 आसपास आहे, त्यानंतर मुस्लिम समाज येतो हा साधारण 37,000 आसपास आहे, दक्षिण भारतीय सुद्धा इथे 19,000 आहे, गुजराती आणि राजस्थानी लोकांची लोकसंख्या इथे 33,000 आसपास आहे,
ख्रिश्चन समाज 14,000 आसपास आहे, तर इतर समाज 6,000 च्या आसपास आहे। त्यामुळे येथील मराठी मतांची विभागणी होऊ शकते, मात्र तरीही शिवसेनेला मानणारा मोठा गट या ठिकाणी आहे। त्यानंतर मुस्लिम समाज हा सुद्धा भाजपकडे वळण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे भाजपला ती मतदान करणार नाहीत। मुस्लिम समाजही शिवसेनेलाच मतदान करेल, कम्युनिस्टांची मतं जी काय असतील ती त्यांना जातील। ख्रिश्चन समाज सुद्धा भाजपला मतदान करणार नाही, तोही शिवसेनेलाच मतदान करेल अशी एकंदर परिस्थिती आहे। राहिला उत्तर भारतीय समाज, तर हा उत्तर भारतीय समाज जवळपास 58,000 लोकसंख्या असलेला समाज आहे, आणि ह्यामध्ये मतविभागणी होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे। कारण उत्तर भारतीयांचे काही जण भाजपच्या बाजूला आहेत तर काही जण शिवसेनेच्या बाजूला आहेत, पण बहुसंख्य उत्तर भारतीय हे लटकेंच्या कामामुळे आणि त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे लटकेंना मतदान करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर अशा पद्धतीने इथलं हे वातावरण आहे। आज 14 तारीख आजच्या शेवटच्या दिवशी लटकेंनी अर्ज भरलेला आहे, आणि मोठ्या संख्येने महिला यावेळीच उपस्थित होत्या, म्हणजे ही लक्षणीय होतं। एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्या, सर्व समाजातल्या महिला होत्या, मुस्लिम महिला होत्या, उत्तर भारतीय महिला होत्या, सगळ्या महिला लटकेंच्या पाठीमागे होत्या। तर दुसऱ्या बाजूला मुरजी पटेल यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला आहे, ते विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतात आणि त्यांचा भाजप आणि शिंदे गटाच्या आणि आरपीएच्या एकंदर पक्षावरती त्यांची हे आहे, काय म्हणतो आपण, त्यांची मदार सगळी ह्या तीन पक्षांवरती आहे। त्यामुळे रंगतदार ठरणारे ह्या निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागेल। कारण शिंदेगट वेगळा झाल्यानंतर ही पहिली पोटनिवडणूक होत आहे जिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगटाने जरी उमेदवारी दिले नसली तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय, त्यामुळे याकडे भाजप शिंदे गटाचा उमेदवार आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचा उमेदवार अशी रंगत पाहायला मिळणार आहे, आणि फार प्रतिष्ठेची ही निवडणूक झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरून भारताचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे। ही निवडणुकीत जो कोणी बाजी मारेल त्याच्यावरती पुढचं राजकारण ठरणार आहे। हिंदूंच्या मतांवरती भाजपचा डोळा आहे, शिंदे गटाचा डोळा आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ते रान पेटवत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे सर्वांना घेऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्वसमावेशक पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहे। त्यामुळे ह्या भागामध्ये मतांची विभागणी याच्यावरती सर्व गणित अवलंबून आहे। त्यात आणखीन एक मुद्दा येणार आहे की इथे पैशाचा सुद्धा आता मोठा बाजार मांडला जाईल, पैशाचा खेळही इथे होईल असं गृहीत धरते। कारण एकंदर जी काही आतापर्यंतची घटना घडल्या या घटनाक्रमांमध्ये पैशाच्या जोरावरती सर्व राजकारण चाललं आणि सगळीकडनं याकडे टीका उठत आहे, मात्र काहीही करून सामदाम दंडभेद करून भाजपला आपल्याला सत्तेत वाटा पाहिजे आहे आणि त्या दृष्टीने ते करतही आहेत। त्यामुळे एका बाजूला पैशाचं राजकारण, एका बाजूला निष्ठेचं राजकारण, अशा दोन याच्यावरती ही निवडणूक होत आहे। पाहूयात लवकर, त्याचा साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारण 2-3 तारखेच्या दरम्यान ह्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे, याचा निकाल येईल, तर तोपर्यंत वाट बघूया। या दरम्यानही बऱ्याच घटना घडण्याची शक्यता आहे। मी मागेही मी म्हणालेलो होतो की भाजप आणि शिवसेनेच्या या लढाईमध्ये प्रचारक म्हणून ज्यावेळेस काम करावं लागतं त्यावेळेस प्रचाराच्या तोफा जेवढ्या भाजपकडे आहेत तेवढ्याच शिवसेनेकडे आहेत, मात्र भाजपकडे महिला प्रचारक फार कमी आहेत किंवा त्या नाहीच आहेत असंही म्हणायला हरकत नाही। पण या बाजूला निलमताई गोरे आहेत, सुषमा अंधारे या तर फायर लेडी ठरलेल्या आहेत,
त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी होते. मुद्देसूद मांडणे आणि प्रश्नांवरती अचूक बोट ठेवणे ही त्यांची खासियत आणि समोरच्याची बोलती ते बंद करतात. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ते सध्या त्या मेळावे जरी घेत असले तरी या प्रचारात त्या उतरणार हे 100%. आणि बघूयात किती चिखलफेक होते, किती आरोप प्रत्यारोप होतात हे आपल्याला आता दिसून येईल. याचाही आपण दरवेळेस आढावा घेऊ. तोपर्यंत ही निवडणूक किती रंगतदार ठरते हे पाहूयात. इथेच थांबूयात. नमस्कार.